आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. अच्छा अंबिका म्हणते ते बरोबर आहे. हे तेच तेल आहे जे सुनंदा ते वापरती. युवक पडले खाली. पण ताई लावतात ते तेल इथं कुठनं आलं? दुचके काल माझ्या समोर रिकामी तेलाची बाटली नाचवत होतीस, म्हणजे तेल तूच आणलं होय? अगं आई मी कुठं, तूच तर. दुचके फोबर बंद कर. समज तेल सांडवलंस जरा बी अक्कल नाही हिला. आत्या अहो तिच्यावर कशाला ओरडायला लागलं तुम्ही? ओढू नका तर काय करू? बघितलंस बघितलंस का गौरू मे तिचं लगीन झालंय की ती शहाण्यासारखी वागाले. रागवला कामात मदत करते आणि आता तिच्या कुशीत एक बाळ बी येणार आहे आणि तुझं अजून बस जात नाही. कधी अक्कल येणार कोणास ठाऊक. त्या हो तिच्या हातनं चुकून सांडलं असेल मग कशाला ओरडताय तिला? तुला लय पुळ काय तिचा, हिला ना हिला चांगली शिक्षा केली पाहिजे. ए सुनंदा आत्या बस कर आता. बस काय बस, हिला अक्कल नाही होय. आता अंबिका दोन जीवांची आहे, माझ्या ऐवजी हीच घसरून पडली असती म्हणजे केवढ्याला पडलं असत. काय गौर मे आता थोबड काय बघत बसलेस? आता मला माझ्या खुलीत घेणार आहेस का? नाही चल चल उर्मी नीट घेऊन जा काय, आणि तुम्ही बी सावकाश चाला जरा, लागलं असेल ना. चल ग आई ग कंबर मोडलं ग माही माझ सावकाश. थांबू रागो निजावा आराम करा. चल अंबिका. यांच्या प्रेमाला कुणाची नजर नको लागायला. तुम्ही का उठलात? तुम्ही पडून बोललात तरी चालेल या. पण विद्या मॅडम तुम्ही हे तर अचानक कसं एवढ्या राज्याला कसं काय का? तुम्हाला मी इथे आलेलं आवडलं नाही? नाही तस नाही म्हणजे म्या मग मला मनापासून वाटत होत तुम्हाला भेटा म्हणून. चालेल ना? अहो चालेल म्हणजे चालेल की. बोला. तुम्ही बोला की. नाही मी नाही तुम्ही बोला. हे बघा तर तुम्ही इथं आलाय ना मला भेटायला मग तुम्ही बोला. म्हणजे तुम्हाला नव्हतं भेटायचं मला? नाही भेटायचं होतं की म्हणजे रोजच भेटायचं असते पण. पण काय? एका सरपंचाला तहसीलदारांकडे काय काम असेल रोज रोज? भेटायला कामाचं निमित्त असणं गरजेचं असतं का? मग अजून काय कारण आहे भेटण्यासाठी? हे मला विचारण्यापेक्षा तुम्ही एकदा जरा स्वतःच्या मनाला विचार. मग असं असेल तर तुम्ही सांगा की आज अचानक एवढ्या राज्याला तुम्ही मला काय भेटायला आला? कारण आपल्या काही गोष्टी एकमेकांकडे राहून गेल्यात म्हणून. गोष्टी म्हणजे कुठल्या? मन म्हणजे
माझी चेन तुमच्या गळ्यात आणि तुमची चेन माझ्या. मा असू दे की तुमचं मन माझ्याकडे काय बिघडलं त्यात. असू देत की मग त्याने काहीच बिघडणार नाही. पण मग तुमचं मन कुठे? तुम्हाला माहिती. मला? मला का माहित असेल ते? ते पण तुम्हालाच माहितीये. उगाच मला शब्दात अडकवू नका. माझ्या मनातली गोष्ट मी तुम्हाला कधीच सांगितली, पण तुमच्याच मनातली गोष्ट तुम्ही मला अजूनपर्यंत सांगितलेली नाहीये. आणि जर जे तुमच्या मनात आहे तेच माझ्या मनात आहे तर? तर मग आपल्या गळ्यात चेन ऐवजी लग्नाचे हार असायला हवे हो ना? म्या तुझ्या माफ करा, म्या तुमच्याकडे लई यायला प्रयत्न केला माझ्या मनात काय ते सांगायला. पण माझं कसं होतं माहितीये काय, म्या सांगायला गेलो की मला शब्द सापडत नाहीत. पण असं का? कारण तुम्ही लई वेगळ्या आहात. वेगळ्या? वेगळ्या म्हणजे? म्हणजे तुमचं शिक्षण, वागणं बोलणं हे समज वेगळं आहे माझ्यापेक्षा. म्या हा असा गुंड टाईप मध्ये आणि तुम्ही सुंदर नाजूक. झालं तर माझा त्रासच होईल तुम्हाला. अच्छा असं आहे तर. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू, आपण दोघे कितीही वेगळे असलो ना तरी खूप सारखे आहोत. आणि एक सगळ्यात मोठी गोष्ट आपल्यात समान आहे, ती म्हणजे काय? आपलं प्रेम. काय ना जयदेव, काही गोष्टी बोलून दाखवण्याची गरज नसते, बऱ्याच गोष्टी न सांगताही कळतात. जसं तुमचं प्रेम. नाही तसं नाही म्हणजे. मग तुम्हाला ना हे जमतच नाही. तुम्ही जरी खोटं बोललात ना तरी तुमचे डोळे तुम्हाला फसवतात आणि ते कायम खरं बोलतात. आणि मुळात जर आपल्यात प्रेम असेल तर बाकीच्या गोष्टींनी काय फरक पडतो? तुम्ही खरं बोलताय का वैद्य मॅडम? तुमची शपथ. जोवर तुम्ही तुमच्या तोंडून तुमच्या प्रेमाची कबुली देत नाही तोवर मला चैनच पडणार. विद्या मॅडम, तुम्हाला ते तीन शब्द बोलावेच लागतील. त्यासाठी मी खूप आतुरतेने वाट बघतो. आता? आता नाही, जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा बोल. पण मी खूप आतुरतेने वाट पाहते. बरं, आता मी तुमची झोपमोड केली आहे ना, या तुम्ही झोपा बघू. आता जोपर्यंत तुम्हाला शांतपणे झोप लागत नाही तोपर्यंत मी इथेच बसून आहे तुमच्या जवळ. खरंच? तुमची शपथ. या झोपा. हो विद्या मॅडम, तुम्ही आता जावा घरला, लई उशीर झालाय ना. जावा, म्या झोप. खरंच? अहो वय खरंच, तुम्ही जावा. झोपाल ना का माझ्या आठवणीत तळमळत राहाल? विद्या कुठे गेली? इकडेच होती नव्हती, आता कुठे गेली? विद्या? विद्या मॅडम, विद्या मॅडम कुठे गेल्या? कळलं कळलं कळलं, पण भावा इथं कुणी नाही, इथं मीच आहे. अरे असं कसं होईल, आता इथं बसलं होतं, इथं तू जिथं बसलंय तिथं. गेलं कुठे म्हणायच्या? भावा त्या कुठं गेल्या नाही, त्या इथंच आहेत. इथं कुठं? इथं आहेत.
अरे येड्या, एवढा जीव लावतीस त्यासनी तर बोलून टाक की हिमतीनं. असं किती दिवस आठवणीत झुरत राहणारच त्यांच्या. बस 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 बस. अरे बाबा जरा दम धर की. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग. ए पिट्या पिट्या का पिट्या? आता काय पिट्या पिट्या करत बसणार आहे? जे आता लक्षात घे, आता पिट्या पिट्या नाही, आता विद्या 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 असं करायचं. लोक काय म्हणतील? जातात लढ. नाही नग, मग काय इथंच बसून ओरडणार आहेस का? आयो आयो म्हणून तू पण चल की माझ्यासोबत. हे बघ भावा, आयुष्यात सगळ्यात जर काय वाईट असेल तर कुणाच्या तरी कबाब मध्ये हड्डी बनणं, आणि मला ते आवडणार नाही. हे बघ, काल झोपेत विद्या मॅडम समजून जे काय मला बोललास ते खऱ्या विद्या मॅडम समोर बोल रे. जा भीड, आणि असं मर्दासारखं भीड जरा जा. तू पण चल की माझ्यासोबत. माझे एकट्याच्या नाही होणार आहे समज. जया दोस्ता, आपली दोस्ती या विद्या मॅडमच्या गेट पर्यंतच. इथून पुढचा किल्ला तुला लढवायचा. आता इथंच बोलत बसणारस की? जा की बाबा. अरे पिट्या जाऊ दे की. चल की माझ्यासोबत. मला लईच टेन्शन यायला लागले रे. ए आता काही टेन्शन घ्यायचं नाही. एक काम कर, माझं नाव घे आणि घुसा. मी थांबतो नाक्यावर. अरे तू खरंच चाललास वय. अरे पिट्या थांब की. ऑल द बेस्ट पिट्या. ऐक की पिट्या पिट्या. अरे बापरे जया, सांभाळ बाबा. आता झोपेत जागेपणी जेवढं सराव करायचा होता तेवढं करून झालंय. आता डायरेक्ट परीक्षा द्यायची वेळ आली. अरे या ना, या 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 बस. हा बोला. काय काय म्हणजे एवढ्या सकाळी सकाळी काय काम काढतात? तुम्हाला कसं कळलं माझं काहीतरी काम आहे म्हणून? आपल्या माणसाच्या सवयी कळायला वेळ नाही लागत. काय नाही म्हणजे तसं नाही. आता हे बघा, तुम्ही एवढ्या सकाळी सकाळी माझ्याकडे आलात म्हणजे काही काम असेल म्हणूनच आला असाल ना, नाहीतर काय आल म्हणून म्हटलं. बर तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी पाणी आणते. हा चल. विद्यापड, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. हे बघा, माझ्या मनात जे काय आहे ते तर ज्या काय करलं काय घाबरत घाबरत काय बोलायला नीट असं दिडबुल की. विद्या मॅडम, मी तुमच्यावर म्हणजे तुम्हाला पाणी. बोला काय. अहो तुम्ही काहीतरी म्हणत होतात ना. कोण म्या? हो अजून इथे दुसरे कोण आहेत? फक्त तुम्हीच आहात की नाही? आणि कधीपर्यंत तुमची गाडी अशी मीवरच अडकून राहणार आहे? आपण आम्ही कधी होणार आहे की नाही? नाही विद्या मॅडम, म्या तेच सांगायला आले. पाणी पिऊ का? एक मिनिट. हे बघा विद्या मॅडम, मी बोलणार आहे विद्या मॅडम. हे बघा, तुम्ही
म्हणजे म्या हां म्या म्या हां बोला जयदेव हे आणले तुमच्यासाठी हे काय आणि माझ्यासाठी हे म्या आणले तुमच्यासाठी जेवण आहे जेवण माझ्यासाठी होय तुमच्या जेवण बनवणाऱ्या बाई गावाला गेलेत ना व म्हणून समजा जेवण बनवून आणले अहो कशासाठी एवढं करत बसलात अहो कशासाठी म्हणजे तेवढा हक्क म्हणजे तेवढं तर करू शकतो की नाही मी हे बरं आहे नाही म्हणजे तुम्ही अशा थाटात सांगताय जणू काही तुम्ही स्वतःच बनवलं हे जेवण माझ्यासाठी अहो म्याच केले व्हॉट अहो खरंच पहाटे उठलोय म्हणजे समजी झोपलेलीच होती तवा म्या उठलो आणि समजा बनवलं पटापट बर काय करायला लागलं ज्या आज पण नाही जमलं ना असंच राहतो काय नशीब जेवणाचा डबा आणला होता म्हणून बरं झालं नाही तर काय थाप मारली असती जयदेव अजूनही विचारतीये काही सांगायचंय का तुम्हाला होय खर तर विद्या मॅडम म्हणजे नाही हे बघा मी आता बोलूनच टाकणार आहे माझं ठरलंय हे बघा विद्या मॅडम ते म्हणजे म्या अंबिकाला तुमच्याशी काहीतरी बोलायचं होतं ते फोन लावून देतो एक मिनिट तुम्हीच बोला नाही म्हणजे कसं तुम्हीच बोला एक एक मिनिट एक अण्णा दादाचा फोन बोल अण्णा दादा अंबू माझं एक काम करशील काय काय अग तू जे मला काय सांगितलं होतं ना व ते तूच सांग की म्हणजे काय झालंय मला काय ते जमाना झाले म्हणजे तूच सांगून टाक माझ्या बाजूने हा बोल विद्या मॅडमशी बोल हा बोल अंबिका विद्या मॅडम नाही तू काही बोलण्याच्या आधी मीच तुला सांगते हे बघ आपल्या दोघींकडे एकमेकींचा नंबर आहेत की नाही त्यामुळे तुला काहीही बोलावं असं वाटलं तरी डिरेक्टली मला फोन कर ओके काय जयदेव आता माझ्या घरी आलेत आणि त्यांना खूप उशीर होतोय सो मी तुला नंतर फोन करेन बाय असो मी तिच्याशी भेटूनच बोले मी काय म्हणत होते तुम्ही जर आता निघाला असाल आणि तुम्हाला खूप उशीर होत नसेल तर मी येऊ का तुमच्यासोबत नाही तुम्ही 2 मिनिटं थांबला असता तर आपण दोघंही एकत्रच गेलो काय मी पण ऑफिसला जायला निघतच होतो नाही 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 मला एक महत्वाचं वेगळं काम आहे तुम्ही जावा मी जातो हा एक मिनिट जातो नाही येतो म्हणा अच्छा येतो जयदेव खरं प्रेम बोलून दाखवावं लागत नाही ते तुमच्या डोळ्यात दिसत तुमच्या काळजीतून जाणवत प्रत्येक छोट्या छोट्या कृतीतून व्यक्त होत पण तरीही मिस्टर जयदेव राजेशी मला हे सगळं तुमच्या तोंडून ऐकायचं आणि ते मी ऐकणार अरे बापरे जया आज चोरी पकडली गेली असती चोरी कसली लई कठीण आहे प्रेमात पटणं आणि त्यापेक्षा लई जास्त कठीण आहे ते व्यक्त करणं एवढी वर्ष आपण प्रेमापासून लांब होतो तेच बरं होत पण आता या प्रेमातून आपली काय सुटका नाही जयदेव तुला आता बदलायला पाहिजे पण कस आता ते फायटिंगचे पिक्चर बघणं बंद करायला पाहिजे आणि त्याच्याऐवजी रोमॅन्टिक पिक्चर बघायला पाहिजे त्याच्याशिवाय काय सुचणार नाही आजच पेट्याला विचारतो पिट्या पिट्या पिट्या
झालंय माझं काम. हा ये तो मी थाम की अशु भाई काय लगेच दोन मिनिट नीट बोल तरी. अरे कोणी बघितलं ना तर प्रॉब्लेम होईल. एक तर आताच काहीतरी निमित्त काढून बाहेर पडतो ते बी बंद होऊन जाईल. अगं पण मग अशु तुला अशी रोज रोज किती कारण देणार आहेस घरी हा? आणि असं लपून छपून किती वेळ भेटायचं आपण? अरे मग काय खरं कारण सांगून कोणी पाठवणार आहे का मला? अगं तुला नीट भेटता यावं म्हणून तर कॉम्प्युटर क्लासचं तुझ्या डोक्यात टाकलं ना. शाब्बसर पट्ट्या म्हणलंय कौतुक वाटतं बघ तुझं. कसलं ग? नको तिथं लय डोसक चालतं ना तुझं म्हणून. माझी मस्करी करतेस होय. मग हक्कच माझ. आशु परत कधी भेटायचं आपण? माझा क्लास चालू झाला ना की मग भेटू. वा म्हणजे मेरी बिल्ली मुचकोई मॅम. पण आम्ही एकदा क्लास चालू झाला ना की आपण खरंच रोज भेटू शकतो. फायनली माझं म्हणणं पटलंय तर तुला. मग पटलंच आहे म्हणून तर तुला पटले ना, नाहीतर अशी 50 पोरं मागवती माझ्या. पण या आशून कधी कोणाकडे ढुंकून मी बघितलं नाही. ए अशी 50 पोरं म्हणजे असं किती पोरांनी प्रपोज केलंय ग तुला? मला कळलं पाहिजे. नाही रे गंमत केली. आणि मला किती बी पोरांनी लाईन दिली ना तरी माझं कनेक्शन फायनल आहे माझ्या आवीवर. बर चल आता मी येतो. उशीर होतो. चल बाय बाय.